ಮದುವೆ ಅನ್ನ ತಲೆ ಕಾಲಾಗ್ಲಾಯುಷ್. ಸೊ ಹೇ ಗೈಸ್, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ನ್ಯೂ ಬ್ಲಾಗ್. आपला हा ब्लॉग सुरू होतोय, अडतीसला. आम्ही सगळे जेवलोय, राहुल पण आलाय देव आपला लोगडून, दादा आपले शर्ट प्रेस करण्यात, आणि आयुष पण येतोय. सुनीताताई पण तिकडून येईल, सुमित पण येईल तिकडून. आता इकडून आई, आम्ही, अंकल सगळे जातोय दसऱ्याला. आता तुम्हाला हिंगोलीचा दसरा कसा असतो ते मी दाखवतो. तर या ब्लॉग मध्ये काय म्हणतात त्याला, या ब्लॉग मध्ये राहुलने हा शर्ट घातला होता, पण आता परत चेंज करून आता हा घातलाय. हॅलो, हाय गाइस, हाय गाइस. दसऱ्यात चाललो, मग कशाला दसऱ्यात जाऊन काय करायचं, दसऱ्यात जाऊन काय करायचं, दसऱ्यात काय काय करायचं, आणखी हॅलो गाइस, हॅलो गाइस, सबस्क्राइब करा, लाईक करा, निघलोय आता दुसऱ्याला द्यायला. चालतच निघलोय आयुष, सुमी शर्टावरचे रेडी आता भेटतो दसऱ्यात तुम्हाला. हिंगोलीचं फेमस गांधी चौक दसरा. हे आम्ही त्या दिवशी आलतो, तर हे जे हे पाळणे आहेत हे नव्हते, आम्ही या साईडला होतो, फक्त इकडचे होते. आता इकडे पण आले, इकडे आज सगळ्या दुकान लागलेत. तर जाऊ आत बघू काय काय. आणि हे जे इथे आहे इथे चालू आहे रामायण. हर्ष लागला आपल्या शॉपिंगला. इकडे सगळे दुकान लागले, चष्मे, खेळणे, बॅग, कपडे, सगळे 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 टाइपचे, आईस्क्रीम, खाणं पिणं, कॉस्मेटिक्स. आमच्या सगळ्याला या हा जो मधला मोठा वाला जो काय याच्यामध्ये बसायचं म्हणजे बसायचं. आज राहुल, दादा, मला आणि बस सुमित, आम्ही सगळ्या मोठ्या झोक्यात बसणार. म्हणजे हे जे हिंगोलीचा दसरा आहे याला जत्रा टाईप आहे. सगळे दुकान बिकान आहेत इथे, खाण्यापिण्याचे, ऍक्सेसरीज, चष्मे वगैरे, सगळे शूज वगैरे. पण हिंगोलीमध्ये हे दसऱ्या नावाने फेमस आहे ना. बघा एकदम चांगला व्ह्यू होतो, जसे की दोन आय दिसत आहेत दोन्ही. तुम्हाला या दोन्ही राईड वरून कुठली राईड मोठी वाटते ही काही? आम्ही आता त्या साईडला होतो तर ती मोठी वाटत होती, तर या साईडला आलो तर ही मोठी वाटते. सांगा तुम्हीच कुठली मोठी. तू हे काय घेतलं, ट्रेन, ट्रेन. अजून अजून काय घ्यायचं तुला? शोध सुनीता ताईला शोधलंय आम्ही, ताईनेच आम्हाला शोधलंय, काय माहित भेटली. आज मोठा धोका आहे त्यामध्ये. पहिल्यांदा मी बसतोय, पहिल्यांदा तू? आम्ही सगळेच पहिल्यांदा बसतोय, आम्ही सगळेच पहिल्यांदा बसतोय. दादा पहिले बसलेला आहे म्हणतोय, एक्सपिरियन्स पहिलेच घेतलेला आहे. झोका, वी आर कमिंग. खूप उंच दिसतोय, बसायचंय ना? खूप उंच दिसतोय, बसायचंय ना? बसायचंय. या झोक्यासाठी केवढी भीड आहे बघू शकता तुम्ही. ओ
जास्त काय थोडंसं अडबीट वाढले. टायरांच्या भरोसे या या चामीच्या चौघ्या एकच जातोय तो का अजून आम्हाला एवढं वर जायचंय. आमचे पाय हरले सुरू माझे रावणचे मध्ये येऊन झालंय का लागलं हळू 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 आम्ही आलो आता सेंटर मध्ये. अजून तर स्टार्टिंगच नाहीये, फिरलाच नाही लोक अजून भरायचं राहिलं. बरोबर सेंटर मध्ये या कमोकेच्या एकदम टॉप वर एकदम टॉप वर आहे आता धोकेच्या. फिरायचा ते धोका स्टार्ट व्हायचा त्या राईड सुरू झाली आता. पब्लिक चालू करे सगळ्या हिंगोलीचा व्ह्यू दिसतोय. हा ड्राव दे सगळ्या हिंगोलीचा व्ह्यू दिसतोय इथून. कसं वाटतंय अजून स्टार्ट व्हायची राईड झाली. मजा तो आम्ही सुरू लवकर पुढच्या वेळेस बारावीत. राहुल पण बारावीत तरी आलाय पण तू पण सायन्सचा कॉमर्सचा स्टुडंट आहेस. तू पण पुढच्या वेळेस मम्मी पप्पा तुम्हाला पण मिस करतोय. तुम्ही पण दसरे द्या मजा करा है ना. पुढच्या वर्षी आपण सगळे जाऊ गाडीमध्ये येऊ पडतो आपल्या. ये इथून हिंगोलीचा व्ह्यू बघू शकणार. खतरनाक राईड.
ही राईड आहे आता याच्यात बसायचंय आम्हाला. आम्ही 5 जण सगळे बसणार आहे याच्यात. तिकीट काढतो आपल्यासाठी 5 तिकीट घेतोय मी. आमचे 5 तिकीट निघलेले आहेत. बसूया राईड मध्ये. सुरू झाली आता ही. खूप फोर्स लागतंय. जी फोर्स सेंट्रीमीटर फोर्स. आयुष आयुष डर आयुष सर आहे. आयुष काय झालं? आयुष भीत होता असं वाटतंय मला. आता या वाल्या राईड मध्ये बसायचं आम्हाला. आम्ही सगळे या वाल्या राईड मध्ये बसणार आहे. आम्ही बसलो या राईड मध्ये. चालू होतीच राईड. काय म्हणजे राईड वर होती. वर होती बघा बघा. खाली हायड्रॉलिक दाबायसाठी गेलाय तू भाई. राईड आहे भाई. खरच खरच ही राईड जी होती एकदम खतरनाक होती. अजून डोकं असं फिरते. खाली नव्हतं दबत होता असं. मोबाईलच चालणार का राहून लेफ्ट हँड ने दोर लावून वाढत होतो. आता लगभग वाजले 11:30. सगळे राईड खेळून आलोय आम्ही. खूप 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 एन्जॉय झाला आज. खतरनाक लास्ट हे लास्ट वाली जी राईड होती ती एकदम एकदम. एक ही. अरे खाय द्यायचं आहे का? लिक्विड नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये. अरे आता दर तरी कसं वाटतं वाटतं. मम्मीला मिक्स किती झाले हे लोक तर खात आहेत आईस्क्रीम. आपल्याला नाही खायची. चल कितीची? 30 ची वाटते. 30 म्हटलं 15 ची एवढी.
चांगलं वाटतं आपण एकदम चांगलं गे. राहुल ने घेतले काहीतरी अजून आपण जमा करत असतो. टेस्ट तर ग टेस्ट टेस्ट. अरे वरी एकदम खतरनाक होती रेड बॉल बस अजून फिरते डोकं. तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा, एन्जॉय करा आणि कसं वाटलं ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हिंगोलीच्या लोकांना शेअर करा. हिंगोली भेटू तुम्हाला.